विकास कामाला दिशा द्यावी जे आता सगळ्यांच्या भावना तुमच्या सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा जरी प्रयत्न केला आणि त्या भावनेतून या शापूरच्या शेवटच्या टोकाचा असलेला हा परिसर हा विकासापासून कसा वंचित आहे हे आता आपण पाहावं तुमच्याशी बोलावं या उद्देशाने आज खरंमध्ये डोळखाम भागामधला हा माझा नियोजित कार्यक्रम पवीचंदे आमची सगळी डोळखामची तरुण मंडळी राजेशदेवच्या सैनी सगळी या सगळ्या मंडळींनी आग्रह करता मला सांगितलं होतं की डोळखामला एकदा तुम्ही येऊन लोकांच्या बरोबर बोला आणि मी आज तुमच्या समोर येताना मला खूप बरं वाटलं. मी मुरकाडला आमदार झालो 2009 ला. इथं आमची मंडळ आहे सगळे. त्या टायमाला अशी निवेदन माझ्याकडे येत होती बरोबर ना अशी निवेदन येत होती. मग काही कळतच नव्हतं काही वाचायची कधी ही कामं करायची कधी यातलं समजदार कसं नवीनच आलो तुम्ही. मी त्याला विचार केला की ज्या वेळेला लोकांच्या भावना कुठेतरी तयार होतात काम होत नाही नेत्यांचा विश्वास नाही आणि त्यामुळं या विश्वासाला पुढे ही निवेदन त्या कामाला जशी यायला सुरुवात झाली मी मुरबाड तालुक्याला समजून घेतलं. मुरबाड तालुक्याला ज्या वेळेला समजून घेतलं त्या कामाला गाव वाडी वस्ती एकही ठिकाणी गेलो नाही अशी माझी वस्ती कुठेच मिळणार नाही तुम्हाला. 2009 चा सांगतो विषय आणि डोक्यात आलं माझ्या की मी ज्या भागात माझी राजकीय सुरुवात झाली होती मी अंबरनाथचा पहिला आमदार झालो तिथे जिल्हा परिषदचा अध्यक्ष झालो होतो सभापती होतो सरपंच होतो. त्या तालुक्याची तुलना आणि मुरबाडची तुलना हे मला काही कळतच नव्हतं. मी म्हटलं आता या मुरबाडचा विकास अंबरनाथच्या बरोबरी जर करायचा असेल तर आपली फार कसरत लागणार आहे आणि मला सवय लागली होती अंबरनाथला कुणी निरोप दिला तरी ते काम मार्गी लावायची पहिल्यापासून सवय. माझ्या बरोबर मी कधी पीए फिरवत नाही माझ्या बरोबर मी कुठं लिहून ठेवत नाही सगळं डोक्यामध्ये घ्यायची सवय असते. कधी तुम्हाला तुम्ही माझ्या बरोबर आले तुम्ही आले तरी तुमच्याशी बोलत असताना पण तुम्ही पण कधी एवढी गर्दी असते माझ्या घरी रोज 400-500 लोक तरी असतात रोज सकाळी ओपीडी चालू होते रात्रीपर्यंत चालते कुठेही फिरतो काय करतोय काही कळत नाही. थकवा आला तर चहा जागा घेतो पुन्हा चालू होतो एनर्जी वाढते. लोकांच्या प्रेमाने एवढी दिशा दिलेली आहे की कधीही मला येऊन ठेवायला लागलं नाही आणि अशा प्रकारची निवेदने घ्यायची गरज लागली नाही. त्या अंबरनाथचा विकास पहिल्यांदा केला आणि नंतर मनात आलं की मी ती माझी कर्मभूमी माझा जन्म मुरबाडचा मतदारसंघांचं विभाजन झालं आणि मनात आलं का कर्मभूमीचा विकास आपण करू शकलो जन्मभूमीचा सुद्धा विकास करायची संधी मिळाली तर याला सगळी दिशा आपण देऊ शकतो आणि म्हणून मी मुरबाडचा 9 ला आमदार झाल्यावर विकासाला जी सुरुवात केली तिथं पत्रकार मंडळी आहे माझी तर आज छाती ठोकपणे जाहिरात द्यायची इच्छा आहे. रस्त्याच्या कामांसाठी निधी जर लागत असेल तर कृपया संपर्क साधा पैसे माझ्याकडे तयार आहेत. एकच कोणी सांगायची हिम्मत करू शकणार आणि मी छाती ठोकपणे आज सांगतो की जाहिरात द्यायची माहित आहे वाडी वस्ती पाळे येत आहेत आमचे सगळे तुम्हाला सांगतो तुमच्या शेतात के पण एवढा निधी टाकलेला आहे आता की बारकी बारकी गावं सुद्धा त्या ठिकाणी सगळे अगदी जोडून टाकलेली आहेत. पाण्याच्या बाबतीतला प्रश्न त्याच पद्धतीचा आहे. जलजीवनच्या माध्यमातून आपण योजना ज्या घेतल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे की माझ्या भगिनीच्या डोक्यावरचा खांदा हा उतरला पाहिजे. लागेल तेवढा निधी मोदी साहेबांनी दिला राज्य सरकारने दिला तरी जर शापूरला पाणी मिळत नसेल तर या महिला शाप दिल्याशिवाय राहणार नाही. शापितपणा हा त्याला त्याला भोगावा लागेल. पैसा आणायची ताकद तुम्हाला पाहिजे ती ताकद असून सुद्धा जर तुम्ही लोकांच्याकडे लक्ष देत नसाल
आणि जनशक्तीचा उपयोग करत असाल तर ती लोक माफ करणार नाही. जनशक्तीच फक्त त्याला उत्तर देऊ शकते की तुम्ही दाखवाल करत. खरे अर्थाने तुम्हाला हा विचार केला पाहिजे की आम्हाला विकासाची केली पाहिजे. सुरुवातीला तुम्ही गंभीर सांगितलं एमएसएमईच ट्रान्सफॉर्मरची लाईन वाचते आणि गाव वाचते. माझ्या जवळ 10-15 लक्षात बसले. माझी तुम्हाला सगळ्या इथं शहापूर मधल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती. माझ्या मी काल मुरबाडच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची मीटिंग होती आणि त्यांना सूचना केल्या ज्या गावाला पोल पाहिजे, ज्या गावचा पोल बदलायचे, ज्या गावच्या लाईनी बदलायचे, ज्या गावाला 63 ट्रान्सफॉर्मर असेल त्याला 100 करायचे, 100 असेल त्याला 200 करायचे, पूर्ण तालुक्याचा आराखडा करा, लागतील तेवढे पैसे देतोय आणि सगळे एकदाच मंजूर करू. पुन्हा एमएसएमईचा विषय नाही. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आज मी आलोय मी रिकामा आलो नाही. एमएसएमईच्या अधिकाऱ्यांशी मागच्या 5-6 दिवसापासून मी चर्चा केल्या. दोनका भागात जातो, दोनका भागामध्ये पैसे तुम्हाला किती पाहिजे ते मला सांगा, पण प्रश्न प्रलंबित राहता कामा नये. तुम्ही मला फक्त एक चांगल्या प्रकारचा आराखडा तयार करून द्या. एक गाव वस्ती कुठलीही घर असतील ती प्रत्येकाच्या भागामध्ये लाईट पण गेली पाहिजे, ट्रान्सफॉर्मर पण पाहिजे. वाढीव शक्तीचा ट्रान्सफॉर्मर असेल तर ते घ्या, लाईनी बदलायच्या असेल ते घ्या. एकदा पूर्ण आराखडा तयार करा. 50, 100, 200 कोटी किती लागले तरी पैसे आणि या सगळ्यात तुम्हाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतोय. पण लवकरात लवकर जर तुम्ही मला करून दिलं, मी अधिकाऱ्यांना कामाला लावले पण अधिकारी अधिकाऱ्यांच्या मर्जीने चालत असतो, त्याला डोळकावला माहितीच नाही ही गल्ली कुठली आहे ती गल्ली कुठली आहे. मी आता आलो मला वाटतं कोणती समाजात आलाय ना, आता कोणते बरेच मांडगुळ सारखी तयार झाले, याच भागात मांडगुळ आहेत आणि ते लोक करून सांगतात त्यांना हे दिसत नाही वाटत. खऱ्या अर्थाने विचार केला पाहिजे. मी कधी मगाशी सांगितलं खूप चांगलं, मी जातीच्या कधी विचारात गेलेलो नाही. माझ्याकडे आलेल्या माणसाला जात आणि पक्ष विचारत नाही, त्याला फक्त त्याचं काम विचारत असतो. कुठून आलाय हे पण विचारत नाही, पण त्याला न्याय देत असतो. आणि निश्चितपणे त्या भूमिकेतून मी आज शहापूरमध्ये पाऊल टाकलेले आहे. आणि तुम्हाला माहितीये डोलकाम हा सेन्सिटिव्ह भाग आहे. एकदा डोलकाम भाग भेटला ना शहापूर, मला माहिती आहे, मला सगळ्या पार्श्वभूमी डोलकामच्या माहिती आहेत. माझी नाती गोती सगळी या भागात भरपूर आहे आणि मित्रही खूप आहेत माझे सगळ्या समाजाच्या. त्यामुळे तुम्हाला माहिती असेल की इथं काय आहे ते. एका वारकऱ्यांची खूप भावना त्याने एकदम तीव्र सांगण्याचा प्रयत्न केला. या का मनातून येतात लोकांना, काय वेळ लागले का एवढ्या उन्हामध्ये येऊन बसायला. या सगळ्या गोष्टी जर विकासाची दिशा द्यायची असेल तुम्ही एमएसएमईच्या आराखड्याच्या बरोबर दुसरा आराखडा तयार करायचा. वाडीला जोडणारा रस्ता, गावाला जोडणारा रस्ता, मुख्य रस्ते. मी तुम्हाला ट्रायबलच्या अधिकाऱ्यांशी जोडून देईन, जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर जोडून देतो, पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर जोडून देतो, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर जोडून देतो. एकही वस्ती राहणार नाही, पण तो आराखडा मला या 2 महिन्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी दिला पाहिजे. डिसेंबरच्या अधिवेशन मध्ये सगळ्यात जास्त निधी डोळखाम भागामध्ये असेल. आज मी जे बोलतोय ना, जे कोणी येतील ना त्यांना सांगा आपला हिशोब पण तुम्ही कधीतरी तयार असेल. अजून तुम्ही केलं नाही म्हणून मला इथे यावं लागलंय आणि म्हणून मी आलोय. इथं मला करायचे आहे म्हणून मी इथे आलोय. जेवढा निधी मागाल तेवढा निधी देण्याची आज मला मुरबाडला निधीची आवश्यकता नाही. खूप मोठ्या प्रमाणातला मुरबाडचा निधी जो शिल्लक आहे तो मी आता सध्या शहापूर आणि भिवंडीला देतो. माझे पाटीलबाई तिथं आले, एका आदिवासींचे काम करणारी एक वाहिनी आहे, मनापासून झगडून काम करते, सर्वसामान्य माणसांना करते, अशी माणसं तयार व्हा. आज इथं तरुणांची बळी जी आहे ते सुद्धा खूप चांगले वाटले मला. तुम्ही तरुणाने जर हातामध्ये हे जर विडा घेतला तर विकासाला दिशा द्यायला तुमच्या हातामध्ये निश्चितपणे किसन कोतोरे सांगाल त्या ठिकाणी उभा राहील आणि तुम्हाला तुम्ही जो शब्द द्याल तो पूर्ण करण्याची जबाबदारी माझी. या भागात आले तो मध्य मागाला आलो नाही, मी विकास करायला आलोय. मध्य मागाला येतील ना ते वेगळ्या माध्यमातून येतील, मी विकासाच्या माध्यमातून. ज्या दिवशी कधी वाटेल त्या दिवशी मोदी साहेबांचा विचार हे तुमच्यापर्यंत आणण्याचा विचार करतोय, देवेंद्र फडणवीसांचे विचार हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा विचार करतोय. तर विकासाच्या माध्यमातून
कुठल्या भावनेने नाही, कुठल्या पक्षाने नाही, कुठल्या जातीने नाही, कुठल्या धर्माने नाही, तो फक्त विकास हाच माझा पक्ष असतो आणि त्याच माध्यमातून मी काम करण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य माणसाला काय पाहिजे. मग अशी आमचा एक मुस्लिम मात्रवाला काय सांगितलं त्यांनी, कब्रस्तानला संरक्षित भिंत पाहिजे. मी आमच्या मुरबाड तालुक्यामध्ये बळाने बोलवतो, आपल्या तालुक्यात पण दिले, प्रत्येक ठिकाणी 10 लाख रुपये दिले. मी त्यांना सांगितलं रोडकामच्या वरती मागणी केली कोणीतरी, बरोबर ना, 10 लाख रुपये तुम्हाला मी लगेच घोषित करतो, तुम्ही प्रस्ताव पाठवा. मी तुम्हाला जेवढ्या ठिकाणी कब्रस्तान असतील, जेवढ्या ठिकाणी स्मशानभूमी असतील, जेवढ्या ठिकाणी दफनभूमी असतील, निधी मागा, पैसे देतोय. रस्ते असतील 2 किलोमीटर 3 किलोमीटर 4 किलोमीटरचे, मला जर ते 1-8-10 दिवसात दिले. जायका नावाची योजना आहे, शाहपूरला कधी अजून नाव माहित नसेल, ते कुठल्या कुडाळ्याला पण अजून माहिती नाही. मी आज सांगतो तुम्हाला, जायका नावाची एक योजना आहे, त्या माध्यमातून तुम्हाला किमान 50-60 किलोमीटरचे रस्ते ताबडतोब मंजूर करून देईल आणि त्याला निधी लागेल तेवढा दिला जाईल. काही विचार करण्याची गरज नाही. निश्चितपणे अन्याय सहन किती करायचा, 75 वर्ष स्वातंत्र्याला तरी पण आम्ही सांगायचा का नाही, आज होईल उद्या होईल. निवडणूक काय आला की सगळे पुढारी येतात आणि सांगतात, निवडणूक झाली का हा रस्ता करू, निवडणूक झाली का 5 वर्ष बाबाला रस्ताच दिसत नाही. माझा तो विषय असतो, मी आधी करत असतो आणि मग सांगत असतो, निधी पहिले घ्या, काम करा आणि मग पटलं तर निधी द्या, मतदान करा. ठामपणे लोक उभे राहतात आणि त्यामुळं तुमचेच नातेवाईक, तुमचेच मित्र, तुमचेच परिवार मुरबाड मतदारसंघात जेवढा आहे त्यांनी महाराष्ट्रात तुमच्या 1,74,000 अधिक मत मला दिली. मी प्रचार नाही करू नये, कुठल्या नेत्याला बोलवलं नाही. आता जर तुम्हाला सांगतो, जर तुमच्या सगळ्यांचा विचार असेल ना, तर तुम्ही या भागात सुद्धा तसाच चमत्कार करू शकाल. पण तो विकासाचा पहिला टप्पा हा तुम्ही तुमच्या हातात घ्या. म्हणजे तरुण मुलांना विनंती आहे, आमच्या मंडळाचे अध्यक्ष पण इथं आहेत गणेश लांडे, संपर्कात राहा. हे स्वतः सांगते तुम्हाला, हे काम मी करून देतो, ते काम करून देतो. निश्चितपणे त्याला दिशा देण्याचं काम आम्ही करू. आपल्या तालुक्यातले सुद्धा रवीने सुद्धा बरेच विषय इथं आहेत, राजेश, अशी ही जी काही धावणारी आपलं डोळखामला माझा लढका माणूस आहे, त्यामुळे लोकांची तरुण मंडळी सुद्धा खूप चांगली आहे. तुम्हाला ठरवा, त्याचबरोबर तुम्हाला मी दुसऱ्याही सांगेल की लोकांना जसा आता आपण हा हॉल बांधलाय, आपण पुनर्वसनच्या माध्यमातून या ठिकाणी 10 कोटीची मागणी केलेली आहे लोकांना एक मोठा सभागृह होण्यासाठी. आणि माझा अंदाज आहे की येत्या 8-10 दिवसामध्ये त्याला मला मान्यता मिळेल. एक प्रशस्त असा लोकांना आपण बहुउद्देश केंद्र उभं करू, जेणेकरून डोळखाम वाशियांना त्याचा फायदा होईल. तुमच्या डोळखामच्या आश्रमशाळेला 30 लाख रुपये दिलेले, तुमच्या कुठल्याच नेत्याला माहीत नसते, संरक्षण भिंतीसाठी. शिरोळच्या तुमच्या आश्रमशाळेला त्यालाही 30 लाख रुपये दिले. खर्डीला 9,85,000 रुपये बहुउद्देशीय केंद्रासाठी दिले, 9,85,000 रुपये दिलेले आहेत. आणि खातिवलीला 8,55,85 अशा प्रकारचा निधी बहुउद्देशीय केंद्रासाठी दिले. कधीच या तालुक्याला हा निधी माहित नव्हता स्वातंत्र्य 76 वर्ष. आता हे निधीच माहित नाही तर तुमची कामं कशी होती. मी सांगितलं तुम्हाला जायका योजना माहितीच नाही. पुनर्वसनचा पैसा आज सगळी धरणं शापूरला, धरण आमच्या उशाला आणि शापूरवाशी घशाला बोरड, काय म्हणतात गोळा आपल्या देशात. ही परिस्थिती काय अवस्था झाली, भासासारखा प्रकल्प 1967 साली पूर्ण झाला, तिथल्या लोकांना स्थलांतरित केले. 1967 पासून आता 2023 आलाय, अजूनपर्यंत पुनर्वसनचा प्रश्न सुटत नाही. पाणी मुंबईत गेले, पैसे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याला जलसंपदा विभाग कमवतय, आमचे लोक अजूनही प्लॉट मिळत नाही, प्लॉट मिळत नाही, सुविधा मिळत नाही, वरवण फिरतात. आणि त्याही पेक्षा नोकऱ्यांचा प्रश्न, 28 मुलं त्या
ठिकाणची सगळ्या पुढाऱ्यांच्या दरवाजामध्ये चक्र मारून मारून टाकले. मी एक तुम्हाला सांगतो, पांडुरंग भेटला आणि 28 जणांच्याकडून 28 लाख रुपये घेतले कैलास. आणि सांगतो तुम्हाला, आणि त्या पोरांनी आदिवासी आहेत त्याच्यामध्ये काही. आता लाख रुपये 2 लाख रुपये त्यांना गोळाधार करायचे असेल तर घरामध्ये आपल्या भागामध्ये कोणाचे असतील पडलेले, त्यांनी कोणाचे तरी दागिने गाठ ठेवले असतील, आपली जमीन गाठ ठेवली असेल. 2021 ला सांगितलं का ते आयुक्तांना पैसे द्यायचे, नंतर मग त्याने काय सांगितलं, आयुक्त बदली होऊन गेले. मुंबई महापालिकेचे आयुक्त 2020 पासून शहर नावाचे जे अधिकारी आपले कलेक्टर होते ते अजूनही बदलले नाही, अजून तिथंच आहे. त्या पुनर्वसन आलेला सांगितलं का त्याची बदली होती, तुमचे पैसे गेले. 28 जणांना मी काल माझ्याकडं कोणतरी सुरेश विषय आणि राजेश शिर्के आणि अजून त्यांचा एक कोणतरी नारायण महालुके यांनी मला काल त्यांनी त्याची माहिती दिली. पण त्याच्याही अगोदर त्या भातसा प्रकल्पाच्या पुनर्वसनचा प्रश्न सोडवण्यासाठी माझ्याकडे तुमचे अध्यक्ष आले होते ना, अध्यक्षांनी मला पत्र दिलं होतं. पुनर्वसन मंत्र्यांच्याकडे मागच्या आठवड्यामध्ये एक बैठक झाली आणि त्यामध्ये त्यांना पुन्हा उठवून देतोय, नोकऱ्यांचा पण प्रश्न लावतो पण बिन पैशा. त्यांचे घेतलेले 28 लाख लाख म्हणून वसूल करायची माझी जबाबदारी राहणार आहे. एखाद्या गरीबाचे पैसे खायचे आणि पुन्हा वर शिजुडी करून कोणाच्या तरी धावलेला टाकायचा आणि कोणाची लाचारी करायची. इकडे सांगायचं आम्ही राष्ट्रवादी वाले, मग तिकडे कशाला भाजपच्या मांडीवर जाऊन बसता. एकदा कुठेतरी ठरवा ना कुठल्या विचारातली आहे. आणि तुम्हाला हे माहित नाही ते भांडवल तयार करणारा मीच मूर्ख आहे. माझी गोळी लेटर घेऊन अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणारा 10 वर्षापासून त्याला हाकलून लावला आणि ते भांडवल खऱ्या अर्थाने झालं आणि त्या पण तुम्हाला हा धोका बसलाय. त्यामुळे तुम्ही चिंता करण्याची गरज नाही. त्या मुलांना एकदा माझ्याबरोबर बसवा, मी त्यांच्या दिशेतील पाऊल टाकतोय. त्याचबरोबर आता मला इथले पण प्रकल्प असताना ते प्रश्न दिले गेले. सोडण्याचा प्रश्न आहे, त्याची एक बैठक लावतो कारण मी अजून समजून घेतोय. हे जे प्रश्न आहेत ना मी आता सहज नजर टाकत असताना पाहिलं आणि एक दुसरा अजून एक प्रकल्पग्रस्त मुंबई मुसई ना मुसईवाल्याने मुसई लोक पाठवण्यात आले होते ना, असे प्रकल्पग्रस्तांचे जे प्रश्न आहेत त्यावर पण एक बैठक मंत्रालयामध्ये लावतोय आणि त्याला दिशा देण्याचा प्रयत्न करतोय. निश्चितपणे त्याला चांगल्या प्रकारचा होईल, दिशा मिळेल, त्याच्यामध्ये काही अडचण राहणार नाही. खरं म्हणजे आपण याचा पर्यटनाचा एक ठिकाण सांगितलं अच्छा पर्वतच. मी स्वतः पण हे आपल्या परमपूज्य पुनर्बाबांनी मला त्या ठिकाणी घेऊन गेले होते आणि त्याच दिवशी मी त्यांना सांगितलं होतं की मला याचा पूर्ण सविस्तर आराखडा करा. पर्यटन विभागाच्या माध्यमातून आपण आराखडा तयार करतो, वन विभागाची अडचण असेल तरी सुद्धा आपण त्यातून मार्ग काढतोय की ते निधी पर्यटनाचा हा वन विभागाच्या माध्यमातून खर्च करायचा. पुन्हा बाबा स्वतः त्याचा आराखडा करण्याच्या मध्ये काही लोकांना सूचना केल्या, तुम्ही बोलकर पाण्याने त्याच्यामध्ये थोडस सहकार्य करा. आपण आजा पर्वताला जेवढा निधी लागेल तुम्ही मागाल त्या टायमाला मी तो निधी मंजूर करेल. सांगाल त्या टायमाला तुमचा आराखडा झाल्यावर माझा निधी तयार असेल. मी आताच येत असताना आमच्या संगमच तुम्ही जात असता तिथं बघ दसऱ्या विधीसाठी 25 कोटीचा आराखडा केलाय. ते जुनं मंदिर काढतोय, नदीचे घाट विकसित काढतोय, बघण्यासारखं करतोय स्थळ. हे तर आमचं आदर्श ठिकाण आहे. पुन्हा महाराज बाबांच्या आशीर्वादाने तुम्ही आम्ही संविधान मंडळी घडलेली आहोत, तो आशीर्वाद या भूमीला आहे. आणि त्यामुळं या भागातले जे प्रश्न आहेत, खरीदच्या मंडळीने सुद्धा काही गावांचे मला निवेदन दिले, बरीचशी निवेदन मी जे पाहिले त्याच्यामध्ये एकालाही उत्तर आलं नाही असं होणार नाही. आणि फक्त एकच तुम्हाला सूचना आहे, त्या त्यांनी नंबर लिहिला नसेल तर त्या निवेदनावर त्याचा नंबर असावा. तर मला तुम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर नसेल तर मला तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येणार नाही.
तुम्ही मोठं पैशासाठी रविचंद्र केला नव्हता कोणती समाजाला बहुजन समाजाला ओबीसी समाजाला ताकत मिळावी यासाठी त्यांनी केला होता आणि त्या टाइमला या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शापूरला खास करून आणलं नागपूरवरून अधिवेशन चालू होता आणि तुम्हाला या बांडगुळांना जर माहित नसेल ना कैलास तर या राज्याचं ओबीसी मंत्रालय जे झालंय ना तो रविचंदेनी या कोरोनी आमच्या सगळा जो कुंभी महोत्सव केला ना त्याचं प्रतीक आहे ते नाही ते कोणी ओबीसी मंत्रालय माहिती नव्हतं कुंभी महोत्सव झाला त्या ठिकाणी मी मागणी केली की ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय असावं कुंभी समाजाला न्याय मिळावा अर्धी समाजाला न्याय मिळावा बहुजन समाजाला न्याय मिळावा ओबीसीचं मंत्रालय स्वतः करा आणि त्याच ठिकाणी कुंभी महोत्सवामध्ये शब्द दिला होता देवेंद्र फडणवीस यांनी की ओबीसीचं स्वतंत्र मंत्रालय होईल आणि महोत्सव संपल्यानंतर मला वाटते 8 दिवसात कॅबिनेटला ठराव केला आणि ओबीसीचं स्वतंत्र मंत्रालय झालं आणि आज त्याचा फायदा तुमका आम्हाला सुरुवात झाली कोणाची त्यानंतर परत त्याने दुसरं सांगितलं काल परवा तुम्ही ऐकलं असेल आमचा काही आदिवासी वर्ग नाराज झाला सुप्रीम कोर्ट हायकोर्ट काही डिसिजन दिले जातात ते वाचले पाहिजे आदिवासींनी तर माझ्यावर खूप प्रयोग केले त्या पेसाच्या अंतर्गत भरती करताना सुप्रीम कोर्टाचे निर्देश मानून भरती करावी अशा प्रकारची माझी मागणी होती आणि मी तो पत्रावर केला होता त्याला नाही मिळाला सगळं झालं तुम्हाला माहित नसेल जेवढे आदिवासी बांधव असतील ना शिक्षकांच्या भरतीचा जीआर मागच्या आठवड्यामध्ये आम्ही काढून आणला अनिल भरत इथं आहे आणि उद्या आदिवासींच्या जेवढी मुलं निवडली जाणार आहेत ना त्याची उद्या मी मुरबाडला पर्यंत लावलेली पहिली भरती करतोय ती आदिवासी मुलांची शिक्षक म्हणून आपल्याला 5 वर्षात 5 शिक्षक या भागात मिळाले नसतील कितीतरी शाळा आहेत अशा कधी शिक्षकच नाही 1-8-15 दिवसामध्ये त्यांचे आदेश निघतील आणि तुम्हाला तुमच्याच भागामध्ये असलेल्या मुलांना नोकरी मिळतील हे घडलं आणि मग उर्वरित ज्या जागा आहेत त्या जागेमध्ये ओबीसी असेल ओपनचे असतील या सगळ्यांना न्याय दिला जाईल पण प्रथम अधिवेशनासाठी आपण न्याय देण्याची भूमिका घेतली उद्या मी सकाळी त्यांना बोलले तुमच्यातली पण कोणी मुलं असतील तर त्यांनी उद्या सकाळी मुरबाडला माझ्या ऑफिसला यावं त्यांना न्याय देतोय हे कोणालाच माहित नाही आता उद्या परत आज मी बोललो ना बातमी आले तेव्हा आम्ही त्याच्यासाठी धडपडत होतो कधी जन्माला गेला होतो कारण ठोकून बोलायला शापूर बोलायला शिका कारण शापूरला एवढे आहेत ऐकायलाही त्यातलं गंध नाही शापूरच्या बाहेर जातच नाही ते तिथल्या तिथं मंत्रालय माहितीच नाही कधी तो विकास कसा होईल फार फार तर शेवटची बाउंड्री आपली ठाण्याची खाडी ठाण्याच्या खाडीच्या इकडंच तिथं ट्रॅफिक जाम होते कसा विकास होईल या सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही विचार केला तुम्हाला न्याय पाहिजे असेल तर खऱ्या अर्थाने तुम्ही ताकदवान व्हा आणि तुमच्या मागे आणि हे सांगतो तुम्हाला एक काही कामामधून टक्केवारी मला लागत नाही फक्त चहाचा कप लावतो तो एवढाच एवढा तर तुम्ही देणार आहात मला आज काही काम नाही केलं ते मला चहा पाडलंच डोळे कोणी तुझे आहेत का आता कैलास सांगत होता का जेवायला जाऊ मी जेव्हा थांबणार नाही मी जाणार नाही मीटिंगला या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यांनी डोक्यात ठेवा काही पैसे लागत नाही कामं मंजूर करणं आमच्याकडं कुठल्याही प्रकारचं नाही तुम्ही मागा ते देईल घरकुलांचं माझ्याकडे दिलेले ओबीसीसाठी आता एक स्वतंत्र योजना तयार केली तुम्ही ओबीसीच्या घरांची यादी करा तर ती पण द्या मला काही करेक्टच्या लोकांनी दिलेली त्यामुळे ती पण करता येईल दुसरी भागाची एक शापूर ठाणे शापूर हायवे कुठा नगर त्याची एक तुमची मागणी झाली तुम्ही बोलले कुठेतरी तुम्हाला त्याचा डीपीआर केलाय त्याला 15 कोटी रुपये सरकारने त्याच्या सगळ्या परवानग्या मार्गी लागतात मला असा अंदाज आहे कदाचित गडकरी साहेब निवडणुकीच्या आज सुद्धा त्याची घोषणा करते तो रस्ता मार्गी लागेल तो रस्ता मार्गी लागला तर मला वाटतं गोडखांचा भाग या सुजलाम सुफलाम होईल आणि तो व्हावा खरं म्हणजे ही चांगली खरं म्हणजे मी आज आलो योगायोग असा होता का एका देवीचं भूमिपूजन करावं मला देवीच्या मंदिराचं भूमिपूजन आणि गावदेवी मंदिरामध्ये जर माणूस गेला तर तो भाग ना त्या सगळ्या एसी पॅक होतात
आता कोणाला इथे शिरकाव करून नाही देणार मी काही काळजीच करू नका ती मी माझ्या पाठीशी आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला सांगतो ज्याच्या वेळेला बोलवाल त्या त्या टायमाला मी इथं तुमच्या बरोबर असेल कधीही तुम्ही सांगा हक्काचा माणूस आहे दुसरंही सांगतो तुम्हाला आपण एक या भागामध्ये ग्रामीण रुग्णालयाची मागणी करतोय मग अशी तुम्ही 108 शिरव्याला दिलेली आहे तुमची पण तुम्हाला तुमची परत मिळेल तुम्हाला ती देण्याची व्यवस्था करतो शिरव्याला आपण आणि किलोमीला दोन एमएससीबीची स्विचिंग स्टेशन घेतोय हे मी जे बोलतोय ना शापूरचं हे या तुमच्या भागातून बोलतोय शापूरचा नकाशा डोक्यात बसलाय माझ्या आणि शेवटी शापूरचा जावं आहे मी एवढं तर मला कळायला पाहिजे कधी पण मायापेक्षा ना शास्त्रातला माणूस जास्त महत्व देतो कुठलाही जावं आहे आई बाबाच्या वागणाऱ्याने पण शास्त्राच्या लवकर वागतो एखादी शेवटी ही नाती आपली आहे ती टिकली पाहिजे आणि ती भूमिका तुमच्या बरोबर बोललेला आहे मनापासून तुम्हाला सांगेल तुमच्या मनातल्या भावना पूर्ण करण्यासाठी आजपासून मी तुमचं आहे तुम्ही सांगाल त्या टायमाला हजर आहे फक्त लाचारीपासून दूर राहा चमचेगिरी माझ्याकडे चालत नाही कानामध्ये मला कोणी सांगण्याची गरज नाही ज्याचे बोलायचं असेल तर 50 लोकात बिंदास बोला कारण त्या देवला कानून काही चालत नाही या भागातल्या तरुण मंडळींना माझी सूचना राहील गणेश लाटे आणि त्यांचे मंडळी राजेश कुदीपचे पण आहे सगळ्या गावांच्या व्यायामशाळेचे प्रस्ताव करा व्यायामशाळा आहे पहिल्यांदा तुम्ही तुमच्याकडे जागा उपलब्ध असेल तर जिमचं साहित्य तुम्हाला देतो बरं दिले तरुण मुलांना कुठं जायला नको आणि व्यायामशाळेचा पण प्रस्ताव करा जागा द्या फक्त तेवढे मंजूर करून देतो तुम्हाला तरुणांसाठी सुद्धा आपण ते केलं पाहिजे अशा एवढ्या डोक्यात योजना आहेत ना एकदा सगळ्या संपवत परत मला बोलवायचे देत होते परत एकदा गणपती झाल्यावर कधीतरी आपण काय करू काही वाड्या ना भागामध्ये कुठेतरी मला जाऊन पाहायचे आणि ते तुझा तुझा चर्चा मी घेणार नाही त्या टायमाला आपण सगळीकडे फिरू आणि एखाद्या वाडीमध्ये चहा पिऊ वाडीला न्याय घेऊ वाडीच्या अधिवेशनाला न्याय घेऊ निश्चितपणे त्यामुळे भेट करू मागासवर्गीय गाव असतील ती सगळी देऊ गाव दलित वस्तीला आपण प्रत्येक ठिकाणी आपण पैसे देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आपल्याला सगळ्यांना बरोबर घ्यायचं असेल तर ही भूमिका तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेऊया या विचारातून आता आपण पुढे जाऊया तुमच्या सगळ्या निवेदनांचा विचार केला जाईल हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र